नाही अशोक पाटील मित्र आहे. तर मॅच देखील आपण सुरू करणार. मेगा फायनल श्रद्धांजली षटक कोण पटकावणार? एका बाजूला चिकनकर फोर्टी प्लस संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता आपण म्हणतात स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान पाटील संदप फोर्टी प्लस संघ. अजून एक ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल, तिथे आता एक ट्रॉफी त्यांना मिळणारच आहे. पण ती कितव्या क्रमांकाची, पहिल्या की दुसऱ्या? चार चार. सलामीची जोडी कालच्या दिवसात ज्यांनी 100 धावा कुठल्या त्या खेळाडूसाठी एकदा जरा जोरदार टाळ्या होऊ दे. सर्वांनी त्यांचं अभिनंदन करायचं, अभिमानाची गोष्ट आहे. 47 चेंडू बघा, रमेश देखील टाळ वाजत. रमेशला माहिती ना अभिमानाची गोष्ट आहे, एसपीला माहिती आहे खेळाडू कोणत्या गावचा तो महत्त्वाचा नाही आहे. ग्रामीण खेळाडू आहे, आपल्यातील एक खेळाडू आहे आणि त्यांनी 100 धावा कुठल्या आहेत 40+ मध्ये. रेग्युलरमध्ये 97 कुठल्या आहेत म्हणा, आता 40+ मध्ये कुठल्या आणि 208 धावा देखील कुठल्या आहेत 47 चेंडूमध्ये. फास्टेस्ट 50 11 चेंडू आपण मित्र 50 धावा देखील कुठल्या होत्या. तिसऱ्यांदा असतं दोन संघांमध्ये फायनल आहे. पहिल्यांदा हेडुसन मध्ये आपण श्रद्धांजली चषक मध्ये अभिनंदन बघा विनोद करतायत. एक आपण मित्र निलेश कापसेची स्पर्धा देखील झाली होती, तिथे देखील हेच दोन संघ आले होते आणि आज देखील गेम ऑन. बघा अभिनंदन करतात ग्रामीण 40+ संघटनेचे उपाध्यक्ष. आपण पाहू शकता आपला गिरीश पाटील देखील अभिनंदन. गेम ऑन टाळून द्या जरा मेगा फायनलच्या पहिल्या चेंडूसाठी. नरेंद्र नो स्ट्राईकला, स्ट्राईकला हरेश पहिला चेंडू लॉफ केलाय, फटका खूप दमदार आहे, चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर दणदणीत चौकार. नितीन पाहिजे सुरुवात तर केली आहे चांगली, पण प्रवीण पाटील आहे ना हा एक गोलंदाज, चायना बेन गोलंदाज आहे, कधी काय करेल सांगू शकत नाही खेळपट्टीवर. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारकतोय, हा चेंडू चांगला आहे, चौकाराचं प्रत्युत्तर देतोय. प्रवीण सांगतोय पहिला तुमचा तर दुसरा आमचा आहे. बघा प्रत्युत्तर बघा काय चांगलं दिलंय. अशोक पाटील ह्याला म्हणतात क्रिकेट. पुण्याला गोलंदाजी मार्क करा प्रवीण. हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी केली बघा. पहिल्या चेंडू होती चौकार, त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी मारली. दोन चेंडू डॉट, शशांकचं कौतुक करेल. जर्सी क्रमांक 99 अप्रतिम गोलंदाजी. आणि तिने आता मात्र टाक काटे की टक्कर आहे. पहिला चेंडू चौकार आलाय ना काही हरकत नाही. प्रवीण पाटील ती माझी चुकी, पण आता माझी गुणवत्ता दाखवतो मी. हा चेंडू ज्या वेळेला कार्पेट ड्राय बघायला मिळालाय, चेंडू चालला गॅप मधन वेगाने चेंडू जात आहे वाईडिश लॉंग ऑन सीमार्शावर चौकार. अंतिम दिवस मेगा फायनलची मॅच. अशोक पाटील स्पर्धा 2 ते 3 वेळा आपण पुढे गेली, पण नंतर आयोजक निश्चय केला की 22 आणि 23 मार्चला आपण खेळवायचे आणि आता यश मिळवत होत ना. शिवाजी जोशी आपण जरा समालोचक कक्षामध्ये यायचे. शिवाजी जोशी प्रवीण लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारकतो स्ट्राईकला हरेश केडे. हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय, गॅपर्यंत चेंडू वेगाने चाललाय मिड विकेट सीमार शवार दमदार चौकार. कलकत्यामध्ये पाहू शकता अशोक पाटील आम्हाला सांगतायत तब्बल धावा झाल्यात. अशोक पाटील आम्हाला
बारा धावा 220 धावा प्रवीण पुढे लागलून दिली मार्कवर पहिले षटक पुढचा चेंडू आ चेंडू उंच गेलाय लांबी देखील प्राप्त करतोय खूप लांब जातोय तुषार पाटीलच्या आपण मित्र बंगल्याच्या गेट समोर चेंडू लँड होतोय षटकार काहीच समजलं नाही धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता पहिल्या षटकाच्या समाप्तीत एक दमदार सुरुवात चिकनगर 40 प्लस संघाची अशोक पाटील आम्हाला कळवत आहेत धावा झाल्या तब्बल 18 धावा काय बॅटिंग केली बघा पुन्हा एकदा सुरुवात जी इनिंग काल खेळली होती ना तीच इनिंग कंटिन्यू करतात नरेंद्र स्ट्राईकलाय पाहत तर नरेंद्र कशा प्रकारे बॅटिंग करतोय विनोद पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय पंचांना सांगतोय कुठल्या यांनी गोलंदाजी करणारे पॉवर प्ले संपलाय सुशांक पाटीलला आपण पाहू शकता शॉर्ट फाईन लेगला स्कोअरला एक लाईक क्षेत्रक्षण मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता लॉंग ऑन लाईक रमेशला आपण पाहू शकता ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट थळमॅनला उमेश जाधवला आपण पाहू शकता गलीमध्ये क्षेत्रक्षण पॉईंटच्या स्थितीत 30 सर्कलच्या बाहेर आहे चेंडू खूप चांगला होता यावेळेला बॅकवर्ड जाऊन कट करायचा होता चेंडू स्टिकर्स देता लागतो एक धावीतून कंप्लीट केली जाते जगदीश पाटील येतात चेंडूला फीड करतात धावसंख्या 10 फरकात 19 स्ट्रायकिंगला हरेश केणे उर्फ पिंट्या बॅटवर देखील नितीन नाव बघितलं पिके पिंट्या केणे हरेशने पिके नाव आहे त्याचा मी उल्लेख केला आ चेंडू यावेळेला टायमिंग बे मिसाल चेंडू करतो हवाई सफर मिळून देत आपण मिळेल तर हरेश केणेला 6 धावा आणि संघाला 6 षटकार मास्टर कोळी गीत येऊ दे कारण की आपली गाणी नितीन लोक वाजवतात कोणत्याही कार्यक्रमाचं फक्त आगरी कोळी गीत लावली जातातच त्याशिवाय ती सांगतात की कार्यक्रमच पूर्ण होत नाही तर डीजे मास्टर तुम्ही का गाणी लावता सामे आणि काय येऊ दे आपले आगरी गाणी येऊ दे कोळी गीत येऊ दे चेंडू सुरेख टायमिंग होतो चेंडू चला मिड विकेटला वेगाने एसपी आल्याय त्यांना बीट करून चेंडू जातोय सीमारच्या पार चौकाराने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या बेला 29 जबरदस्त बॅटिंग पंचावन्न चेंडू खेळल्याचे आतापर्यंत या स्पर्धेत 200 आपण बेतर 36 धावा कुठल्यात जबरदस्त बॅटिंग विनोद पडदा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला हरेश केणे चेंडू यावेळेला आपण बेले तर थोडस थांबले नंतर मात्र स्क्वेअर कट करायचा प्रयत्न केला आणि चेंडू निघून जातो डॉट चेंडूची समाप्ती चांगलं कम बॅक बघायला मिळते जित भोईरने 240 धावा केल्या होत्या त्यांनीच चेंडू मिडल होत नाही चेंडू झाला मिड विकेटला एसपी आलाय डीप मधनं एकच धाव मिळते संख्या धाव फलकात आपण पाहू शकता बघा 30 धावा आपण पाहू शकता दुसरं षटक प्रगती पथावर नाही अशक्य विनोद नितीन आपण मित्र हरेश केणेचा फास्टेस्ट 50 रेकॉर्ड कोणी तोडणार नाही 11 चेंडूत आपण मित्र 55 धावा विनोद गोलंदाजी मार्कवर टाकला नरेंद्र चेंडू लॉक केला या बेला मिड विकेटला चेंडू चाललाय एसपी आहे तिथे चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळेल एसपीचा विकेट मिळतो काही ते पाहायचंय विकेट सॅक्रिफाईड केलंय नरेंद्र बॅक टू पॅबिलियन पहिला गडी बाद होतोय धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या बेला 31 धावा चिकनगर 40 प्लस संघाच्या नवीन फलंदाज विक्रम नितीन 6 चेंडू मध्ये धावा पाहिजे होते आपण 24 आणि त्या विक्रम केणे आपण तर विक्रम भोईरने देखील मारल्या त्या एडिसनच्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकता अंतिम दिवस आणि अंतिम मॅच
धावा झाले धाव फलक आपण पाहू शकता 31 जयदेव जोशी आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत आहेत विशाल पाडील पंचांच्या भूमिकेत एक चांगले क्रिकेटर आहेत गोलंदाजी मार्क करतो वैयक्तिक पहिला सगळ्याचा 30 षटक घेऊन येतो या वेळेला गिरीश पाडील फुटी प्लस संघटनेचे उपाध्यक्ष एक चांगले क्रिकेटर एक चांगले व्यक्तिमत्व विनोद बघा लक्ष द्या जरा गोलंदाज तुम्हाला सूचना करतायत जरा कटआउट आपल्या आयोजकांना सूचना करतो जरा व्यवस्थित करा तो कटआउट साई तो जरा कटआउट सरळ करा खरं का अंतिम क्षण आहे आता पुण्याचा गोलंदाजी मार्कर गिरीश स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता हरेश केणे लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहू शकता गिरीश पाडील आ चेंडू उंच 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 भरपूर आणि लांब देखील गेलाय धाव संख्या वाढते यावेळी आपण पाहिली तर 1243 धावा रेकॉर्ड केला जा टाउन जरा पिंट्यासाठी हरेश केणेसाठी जरा जोरदार टाव दे जीत भोईरच्या 240 होता त्याचा रेकॉर्ड ब्रेक केलेला एका स्पर्धेमध्ये चेंडू खेळला नितीन तब्बल आपण पाहिले तर अशोक पाटील मला माहिती देत आहेत 58 चेंडू 243 धावा जरा टाळ्या होऊन जरा बॅटिंग आवडली असेल तर काय बॅटिंग केली मुकेश पाटीलचं स्वागत देखील आपण षटकाराने केलंय मुकेश दादा तुमच्या माहितीसाठी 200 आपण बोलले तर 43 धावा केल्यात 58 चेंडूमध्ये मुकेश दादा बघा आता सीमेरेश्वरनं सामना एन्जॉय करतायत मुकेश दादा या व्यासपीठावर मुकेश दादा सांगतात की मी इथून सामना एन्जॉय करतोय मला हरेशची बॅटिंग बघू दे सांगतायत एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता एस पी आहेत त्यामुळे हरेश नकार देत आहेत त्याला माहिती विकेट जाईल धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 38 धावा तिसरं षटक प्रगतीपथावर काय बॅटिंग केली जबरदस्त बॅटिंग गिरीश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड कडे मार्ग शाकला विक्रम भोईर हा चेंडू खूप चांगला होता बॅटच्या बॉटमला चेंडू लागून आपण तर शॉर्टले रिझनमध्ये चेंडू जातो जेपर्यंत चेंडू फिट होईल एक धाव मिळते धाव संख्या धाव पाहिलं ते आपण पाहू शकता जेव्हा 39 धावा तिसरं षटक प्रगतीपथावर तीन चेंडू बाकी तिसरं षटक प्रगती पथावर 30 षटकार झालेत 13 चौकार गिरीश आ चेंडू ऑन साईडला पूल चालला जवाब पटका चेंडू चालला मिड विकेट सीमारच्या बाहेर 60 चेंडू 250 धावा टाय होऊन जाते काय विक्रम केले जातात नितीन एक विक्रम मैदानावर आहे तर दुसरा फलंदाज विक्रम आणि विक्रम करत चाललाय काय बॅटिंग करतोय चला चेंडू द्या लवकर जबरदस्त बॅटिंग धावा झाले धाव फलकाते अशोक पाटील मला सांगता चिकनगर फुटी प्लस संघाजी 45 धाव नितीन जर असे तुमच्याकडे तीन फलंदाज असले दुसऱ्या फलंदाजाला फक्त क्षेत्ररक्षणच करायला लागेल नाही जबरदस्त बॅटिंग नितीन आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या ठाणे जिल्ह्यातील एक खेळाडू काय बॅटिंग करतोय उस्मान पटेलचा रेकॉर्ड तोडतात का पाहिजे 260 आ चेंडू या वेळेला फटका पसलाय झेल होता का पाहिजे झेल ड्रॉप नितीला मात्र मान्य नाही की हरेश केणे बाद व्हावा म्हणून धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता एकने पुरस रखते 46 51 आपण मित्र 251 धावा केल्यात उस्मान पटेलचा रेकॉर्ड 260 अजून एक षटक वाक्य नितीन गिरीश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्ग शकला विक्रम भोईर हा चेंडू ऑन साईडला पूल केला चेंडू चालला मिड विकेटला वेगाने आलाय एस पी चांगलं चित्रक्षण होत आहे गुड थ्रो धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता षटक संपतय 47 तीन षटकाच्या समाप्तीनंतर अंतिम षटक आता पाहायचंय हरेश केळेला कधी स्ट्राईक येते तर नितीन म्हात्रे यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून नाही नितीन 260 झालं उस्मान पटेलचा रेकॉर्ड आपण मित्र नाही नितीन तो रेग्युलर आहे हा 40+ आहे नितीन आता 40+ मध्ये कोण खेळाडू कधी करेल रेकॉर्ड हे सांगता येत नाही आपण तेव्हा समालोचन करू नाही करू 31 षटकार आपण म्हणजे तर हरेश केणेला देखील वाटलं नव्हतं की श्रद्धांजली चषक मी स्पर्धा खेळायला येईल आणि माझ्या नावावर आगळा वेगळा विक्रम होईल
जबरदस्त 100 धावा देखी 97 धावा तो खेलला होता अपने तो खेली के लिए होती तिथे बात झालता पण आता 102 धावा देखी त्यांनी कुठल्या त्यानंतर फास्टेस्ट 50 देखी लावली श्रद्धांजलि स्पर्धा स्पोर्ट्समन झाली पण अखेरकार या स्पर्धेमध्ये मला वाटतं रेकॉर्ड घडा जातो म्हणजे आयोजकाने ती स्पर्धा खेळवली आणि ते रेकॉर्ड आणि रेकॉर्ड झाले जुनो डोंबिवलीचं पण नाव घेतलं जाईल हरेशनी 100 धावा कुठे कुठल्यात तर जुनो डोंबिवलीच्या मैदानावर 3 अर्धशतक 1 शतक अशोक पाटील स्पर्धा आता जाणली जाईल त्यासाठी म्हणजे खेळपट्टीने धावा देखील दिल्या आणि विकेट देखील मिळाले नितीन म्हात्रे मॉर्निंग ग्रुपचे एक जबरदस्त आपण तर सदस्य आहेत SP चेंडू लॉफ केला यावेला क्षेत्ररक्षक आहे त्यांना बीट करून चेंडू जातो लॉन्ग ऑफ सीमारेषा बाहेर षटकार त्रेचाळीस धावांची खेळी करतो हरेश पण आता स्ट्राईक त्याच्याकडे नाहीये विक्रमकडे स्ट्राईक आहे SP चेंडू या वेळेला आपण तर डॉट चेंडू अरे सांगतो की डोकं शांत ठेवून तुला फलंदाजी करायची धावा झाले धाव फलकाती आपण चिकनकर 40+ संघाचे 53 धन्यवाद देतो आमच्या डीजेला धन्यवाद देतो आमच्या आपण तारा लाईव्ह टेलिकास्टला चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर काटचा अप्रतिम नजराना बघायला मिळतोय चेंडू चाललाय थर्ड मॅन सी मारेसे पार दणदणीत चौकार थँक्यू डीजे डीजे मास्टरला धन्यवाद देतो आमच्या लाईव्ह टेलिकास्टला धन्यवाद देतो आमच्या समालोचकांना धन्यवाद देतो आमच्या आपण इथं गुणलेखक अशोक पाटील यांना धन्यवाद देतो आमच्या अजकांना की त्यांनी आम्हाला 2 दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली आणि खास करून संघाला धन्यवाद देईल अशोक पाटील एवढ्या गरमी वातावरणामध्ये त्या या स्पर्धेमध्ये खेळण्याची त्यांनी इच्छा दर्शवली तर संपूर्ण संघाला धन्यवाद प्रेक्षकांना धन्यवाद चेंडू पुन्हा एकदा आपण इथे कव्हर रिझर्वमध्ये खेळले आहेत फलंदाज बाद होतो या वेळेला चांगला झेल पकडला जगदीशने या वेळेला चेंडू बाकेत अजून यास आपण आता षटकातील 2 चेंडू बाकेत SP काहीतरी वाचित करतायत कदाचित उस्मान पटेलचा रेकॉर्ड तोडला जातोय का पाहायचं या वेळेला पण स्ट्राईक मिळत नाही राजन येतो आता नवीन फलंदाज 260 धावा आहेत एका स्पर्धेत ते रेग्युलर मधले ते 40+ आता 40+ पण विक्रम होईल जित भोईरचा रेकॉर्ड तोडला गेलाय स्ट्रायकेला फलंदाज राजेंद्र पाटील येतो राजेंद्र पाटील सायकलला पाहू शकता पण सुभाष गोलंदाजी मार्कवर चेंडू ऑन साइडला पूल केलाय चेंडू चालला या वेळेला 1 बाउन्स बिड विकेट सीमारच्या बाहेर दमदार चौकार धावा नितीन या षटकात ना स्ट्राईकच मिळाली नाही हरेशला नको रेकॉर्ड नाही हरेशला माहिती आहे की धावा येतात त्या भरवतोच हरेशने धावा केल्या तब्बल आपण म्हणजे तर 251 या स्पर्धेत धावा 61 चेंडूत चेंडू या वेळेला सुरेक टायमिंग पंचा फटका बघायला मिळालाय चेंडू जातो डी पॉइंटला या वेळेला दोपर्यंत चेंडू फील्ड 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत धावसंख्या दाखल कधी आपण पाहू शकता या वेळेला 63 धावा रमेश ठाकूर साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे 63 धावा आपण मध्ये झाले धाव फलकात 64 धावांची गरज आहे आपण पाहू शकता स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान पाटील संद 40+ संघाला इथून मात्र चॅम्पियनशिप पटकावतोय की आपण चिकनगर 40+ संघ त्यांना रोखतोय जाण्यासाठी जाऊया आपण दुसऱ्या सदस्य आमचे साथी समालोचक नितीन कळण मी मात्र तुर्ताजी इथं थांबतो तुम्ही मात्र थांबू नका पाहत राहा ऐकत राहा जाण्यासाठी जाऊया नितीन कळण यांच्याकडे मी वाळू पाटील आपल्या सर्वांना घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तर रमेश ठाकूर साहेबांचं आगमन झालं त्यांचं हार्दिक स्वागत रमेश ठाकूर साहेब या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत
नाही सुभाष 112 धावा तुमच्या या स्पर्धेत. षटकार मोजलं नाही तुमच्या, आम्ही फक्त हरेचेच मोजतोय, वेळच मिळत नाहीये. हरेचे मोजता मोजता तर पिंटू पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ असे नितीन म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे. नितीन म्हात्रे या, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे 5 मिनिटात. एकाच स्पर्धेमध्ये 31 षटकार अशोक पाहायला मिळाले आणि 251 धावा हाही विक्रम आहे. इंडियन आयपीएल मध्ये 33 षटकार मारलेत, दोन खेळाडूंनी मारलेत. आणि इथे टार्गेट आपण पहिल्यांदा या मॅच मध्ये 64 आहेत. भीम काळने शुभेच्छा दिल्यात संदप आणि चिकनगर संघाला. नितीन म्हात्रे यांचा सत्कार केला होता आपल्या व्यासपीठावरती पिंटू पाटील यांच्या शुभ असते, कारण की मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा ही खूप एक चांगला परिवार तुम्हाला पाहायला मिळतो. बागशाळा येते भरपूर मेंबर आहेत, त्यामध्ये मुकेशांचं आगमन झाले, आमचे आधारस्तंभ या स्पर्धेचे शिल्पकार. मुकेशांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 64 चेस करायचे आहेत. 2 वेळा संदपने फायनलमध्ये पराभूत केलाय, तिसऱ्यांदा हे 2 संघ एकमेकांसमोर आलेत. हेडुटण्याची श्रद्धांजली स्पर्धा आपण पाहिली, श्रद्धांजली चषक, चिकनगर रनरअप होता. निलेश कापसे यांची वाडेकरची स्पर्धा पाहिली, चिकनगर रनरअप होता, संदप चॅम्पियन होता. आणि आता जुनी डोंबिवलीची स्पर्धा श्रद्धांजली चषक, चॅम्पियन कोण असेल? 64 चेस करायचे आहेत. 64 टार्गेट आहे, 63 झालेत. हरेश किरे गोलंदाजी करत नाही, दुखापतग्रस्त असल्यामुळे आता विक्रम येत आहेत. पायाचं ऑपरेशन झाल्यानंतरही बाळू ते आपल्या संघाटी खेळतात ही खूप मोठी गोष्ट आहे. काही खेळाडू आराम करतात, मात्र हरेश आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी खेळतो आणि काय खेळ केला या स्पर्धेत. एक अर्धशतक, एक शतक, 31 षटकार, 251 धावा, सर्व काही पाहायला मिळालं. गेम ऑन. 64 आता चेस करायचे 24 बॉलमध्ये. अशक्य असं काही नाहीये. स्लोअर 1 चेंडू होता, लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. नरेंद्र आहेत, बघा विक्रमने चेंडू पकडला आणि त्या लगेच फेकला. 2 धावा रमेशला मिळाल्या. चौसष्ट धावांचं संरक्षण आहे. आज जरूर संधी असेल चिकनगरकडे, कारण 64 धावा भरपूर आहेत. मात्र बॅटिंग चांगली आहे हे विसरून चालणार नाहीये. स्लोअर 1 चेंडू होता, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. नरेंद्र जेलकाली आणि रमेश पाटीलचा खेळ समाप्त. पहिला धक्का दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान संदप टीमला. पिंट्या पाटील यांचे या स्पर्धेला आम्हाला सहकार्य लाभलंय, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. तर 2 बॉलमध्ये 1 विकेट मिळाली. तर विक्रम भोईरचं एक वैशिष्ट्य आहे बाळू पाटील, ते जास्तीत जास्त स्लोअर 1 चेंडू फेकतात आणि त्याच्यावर त्यांना बऱ्याच वेळा विकेट मिळते. आता SP स्ट्राईक एंडला आहेत, नो स्ट्राईकला कॅप्टन स्वतः आलेत विनोद. फुल टॉस आहे आणि काय झेल टिपलाय. सुभाष पाटीलचा एक खेळ संपलाय आणि नरेंद्रने या मॅचची गोल्डन विकेट जेल टिपलाय. सुभाष बात, 2 मोठे धक्के विक्रमने दिलेत. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी विक्रमच्या माध्यमात आणि आता हॅट्रिकच्या उंबाड्यावर आहे. अशोक हॅट्रिक झाली आहे का या स्पर्धेत? काल एकही हॅट्रिक झाली नाहीये. आणि फायनलमध्ये होईल का हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
तर दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान संदप संघाने 10वी फायनल जिंकली। तर या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहिलं तर वैभव पाटील संदपचे यांच्याकडे 2000 रुपये टीमला दिले जातील। तो उत्तम पाटील साहेबांचे खूप मोठे योगदान आहे या क्रीडांगणासाठी, सातत्याने पाण्याची व्यवस्था ते या क्रीडांगणासाठी पुरवत असतात। तो उत्तम दादा आपले हार्दिक स्वागत, आला असाल तर या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत। हॅट्रिक चेंडू, हॅट्रिक तर पूर्ण होणार नाहीये, रनआउटची संधी होती। मग अरुण काय करतायत, बॅकअप चांगलं आहे नरेंद्रचं, मग धावा 2 मिळाले आहेत, विक्रम नाराज आहेत, कारण विक्रम यांचेच बंधू राज अरुण भोईर आहेत। तो उत्तम पाटील आपण आला असाल तर या, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडांगणासाठी नेहमीच पाण्याची व्यवस्था उपलब्ध केली जाते, त्याचमुळे क्रीडांगण मध्ये आपल्याला ग्रास पाहायला मिळते। त्यासाठी उत्तम पाटील यांना आम्ही धन्यवाद देऊ। इथे जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा मिळाल्या, हॅट्रिक तर पूर्ण झाली नाहीये। काय गोलंदाजी, मी मगाशीच उल्लेख केला की विक्रम सातत्याने स्लोअर वन चेंडू टाकतात, हेच तर त्यांचं वैशिष्ट्य आहे। अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्ही चॅलेंजर हे नाव ऐकलं असेल, कल्याणमध्ये भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे आणि त्या टीमचे कॅप्टन विक्रम भोईर आहेत। अंडरआर्म क्रिकेटसुद्धा ते भरपूर खेळलेत, भरपूर प्रमाणात क्रिकेट ते अंडरआर्म ओरम खेळतात। इथे फटका चांगला आहे, 10 धावा 4 मिळतील। जयसिंग पांडे यांना विनंती होती, या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत, त्यांचंही नेहमी योगदान असतो। आमचे मुकेश दादा पाटील असतील, रमेश पाटील असतील, पिंट दादा पाटील असतील, आमचे मनू पाटील, सोनू म्हात्रे यांचं खूप मोठं योगदान असतो, आधारस्तंभ आहेत आमचे ते, बाळू उद्योगपती आहेत। सकाळी दुपारी थोडेसे नाराज झाले होते ते वाडेकरच्या विरुद्ध पॅनल्टी ज्यावेळी दिली, वाडेकर संघाला त्यांनी सांगितलं की आम्ही बऱ्याच ठिकाणी पॅनल्टी घेतली आहे। मला वाटतं बळू सुनील मामांची स्पर्धा होती वाडेकर येथे, तेव्हाच मला आठवते मी समर्थन करण्यासाठी 9 वाजता गेलो होतो, सुनील डोंबेलेही 9 वाजता इथे आली होती। मॅच मला वाटतं वाडेकरच्याच विरुद्ध होती आणि मॅच 11 वाजता सुरू झाली। कोणत्याही प्रकारची तिथे वाडेकरचेच खेळाडू नव्हते बळू उपस्थित, फक्त सुनील मामा होते। मग तिथे मी कौतुक केलंही होतं जुने डोंबलेचं, कारण त्यांनी कोणत्याही प्रकारची पॅनल्टी मागितली नाही। उद्योग रत्न बळू सोनू म्हात्रे, जुने डोंबलेचा अनमोल हिरा आहे। नाही मुकेश आता खरंच कोहिनूर हिरा आहे तुमच्या गावचा सोनू म्हात्रे। नरेंद्र येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी, विक्रमने 2 विकेट घेतले। आठ धावा देत असताना 2 विकेट घेतल्या, 64 धावा चेस करायचे आहेत। बळू विनोद आहेत मैदानात, कधी मॅचला ते कलटणी देतील हे विसरून चालणार नाहीये असं समजू नका। 2 विकेट गेल्या म्हणजे मॅच संपली, संदप संघ आहे, सहजा तो हार मानणार नाहीये। फुलटॉस चेंडू होता, कार्पेटच्या सहाय्याने खेळत आहेत, लॉंगॉनच्या दिशेने विक्रमकडे चेंडू जातो। बळू ज्याप्रकारे तुम्ही मगाशी उल्लेख केला SP कडे चेंडू गेला तर विचार करावा लागतो 2 धावा घ्यायच्या की नाही, तसंच विक्रमकडेही चेंडू ज्यावेळी जातो ना 2 धावा घ्यायच्या की नाही हा प्रश्न असतो। खरं अॅक्युरेट फेकी करतात ते फोटिलूचे काही खेळाडू आहेत। 9 धावा झाल्या, 64 चेस करायचे आहेत। तिसऱ्यांदा हे संघ एकमेकांसमोर फायनलमध्ये आलेत या सीझनमध्ये। आणि बघा विनोद आहेत कॅप्टन कोल्हा, त्यामध्ये थांबणार नाहीये, त्यांनाही माहिती आहे बॅटची कडा आणि 3ऱ्या विकेटचं पतंग। आता मात्र दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान संदप संघ थोडासा बॅकफुटवर आहे। खरोखर समाज सेवक दमदार, नावाची चर्चा खरोखर। जुने डोंबिवली वाला मुकेश पाटील हा एक नंबर, जुने डोंबिवली वाला मुकेश पाटील हा एक नंबर, जुने डोंबिवली वाला मुकेश पाटील हा एक नंबर, जुने डोंबिवली वाला। हा चेंडू कार्पेटच्या आत, मात्र 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये, गिरीश पाटील आणि नितीन पाटील 2 सख्खे भाऊ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। कारण लक्ष 64 होतं, रमेशचं विकेट मिळाला, त्यानंतर सुभाषची कॅच नरेंद्रने खूप चांगली घेतली,
तिथून असं वाटलं होतं विनोद विजयाच्या मधोमध असतील, मात्र तेही बाद झाले जातात. संघ थोडासा अडचणीत आहे आणि आता रिव्हर्स खेळायला गेलेत. आधार स्तंभ मुकेश दादा पाटील यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेत आम्हाला नेहमीच राहिले. योगेश म्हात्रे असतील, विश्वनाथ राणे साहेब नगरसेवक या मैदानासाठी, उत्तम पाटील साहेबांचा मी मगाशी उल्लेख केला, बालू ठाकूर असतील, रमेश ठाकूर, अण्णा जोशी, जगदीश जोशी, प्रल्हाद म्हात्रे, रियांश नापाडे, सुराज ठाकूर, मनीष जोशी, डॉट बॉलची समाप्ती, आशिष मुंडे असतील, नितीन जोशी, जयेश जोशी, महेश पाटील, शिवाजी जोशी, संजय पावशे, माजी नगरसेवक जयसिंग पाटील, कुणाल पाटील, अमित पाटील, अर्जुनभाई पाटील, दिनेश दुबे, शशीधर शुक्ला, रशीद ठाकूर, रंजित जोशी माजी नगरसेवक, त्यांची उपस्थिती लाभली होती. अंकित स्टार विजन माने सलून सोनू म्हात्रे, कृष्णा ज्वेलर्स पिंट्या पाटील, भरपूर लोकांचा सपोर्ट या स्पर्धेसाठी राहिला आहे. सोनू म्हात्रेसारखा व्यक्ती तुमच्याबरोबर असेल तर भरपूर तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे आणि पुरस्कारही भरपूर मिळतील. बोला, आज थोडेसे फ्रेश वाटत आहेत सोनू म्हात्रे, बुधवार आहे. बरे, सोनू म्हात्रे म्हटल्यानंतर बाळू मांडव घालण्यापासून तर सोडण्यापर्यंत त्यांचं योगदान असतं. तर दरकारात मामा येत आहेत, एक लेजंड क्रिकेटर, एक जबरदस्त फिरकी गोलंदाज आहेत. सुखदेव काकांनाही आम्ही पण पाहत असतो आणि आता फिल्डरला हुलकावणे दिली, वन बाउन्स सीमा पार, चेंडू हरवलाय, चार धावा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व जरी आपल्यामध्ये नसतील रामदास पाटील, मात्र मित्रांनो त्यांचा वारसा सातत्याने जपत आहेत. मुकेश दादा पाटील आमच्या संगीतादाई पाटील असतील नगरसेविका, रामदास पाटील म्हटल्यानंतर जुने नुबीमध्ये भरपूर मोठं नाव राहिले आणि अखेर नितीन पाटीलच्या बॅट मधनं षटकार आलाय. नाही नक्कीच चौकार बरेच स्पर्धेमध्ये पाहिले बोलू आले, आता नितीनच्या बॅट मधनं अखेर षटकार आलाय आणि अजून एक षटकार नितीनने मारला तर सुभाष पाटीलच्या 500 असतील. धावसंख्या पण पाहिली तर 21 झालेत, 64 टार्गेट आहे, तिसरं षटक आहे. नितीन पाटीलने अजून एक षटकार मारला तर एसपीकडनं परत अस्पात. गिरीश दादा काय करत होते, व्हाईटचा तर इशारा आलाय पंचांचा. धावसंख्या 22, थोडीशी घाई दाखवली. अजूनही शशांकडे संधी आहे, येणाऱ्या चेंडूवरती षटकार मारला तर एसपीकडनं 500 रुपये आहेत. बॅक टू बॅक दोन षटकांसाठी फक्त शशांकसाठी. हरेश केने काय कामगिरी राहिली, श्रद्धांजली चषक जुने डोंबिवलीची स्पर्धा, गावदेव गिरजा माता क्रिकेट संघ जुने डोंबिवली 40+ आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहिली, 2 दिवशीय. थोडेसे विलंब आले मागे पुढे दिवस झाले या स्पर्धेचे, मात्र आयोजकांनी हार मानली नाही आणि काही करून ही स्पर्धा यशस्वी ठरवायची हा प्रयत्न शिवाजी जोशी आणि त्यांची संपूर्ण टीमचं कौतुक करेल. काही करून आपल्याला ही स्पर्धा आयोजित करायची आणि ती यशस्वी करून दाखवली, त्याबद्दल त्यांना नक्कीच धन्यवाद देईल. एक धाव घेतली आहे, संधी होती बॅक टू बॅक दोन षटकांसाठी, एक धाव मिळाली, धावसंख्या 23, 41 अजूनही करायचे आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर थोडस संघर्ष झाला या मॅचमध्ये संदर्भ संघाच्या माध्यमातून, कारण जेव्हा जेव्हा रमेश पाटील सुभाष पाटील स्टार्ट चांगला देतात ना तेव्हा तेव्हा या संघाने शेवट गोड केलाय, मात्र कुठेतरी स्टार्ट खराब झाला असंच म्हणावं लागेल. शिलच्या स्पर्धेसुद्धा रनरअप खूप चांगला खेळ करत असताना रनरअप राहिले आणि आता कदाचित ह्या मॅचमध्ये सुद्धा ते चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. संदेश पाटीलसुद्धा सामना एन्जॉय करतात, मात्र मॅच अजूनही संपली नाही आहे, कारण प्रवीण पाटील आहेत भादवडच्या विरुद्ध 2 उत्तुंग षटकार मारले होते, 1 बॉलमध्ये 6ची गरज असतानाही षटकार मारला होता तो प्रवीण पाटील. अजूनही मैदानाच्या आतमध्ये जोवेलीच्या मैदानात ती स्पर्धा आली होती, संदर्भ आणि भादवडमध्ये मॅच होती, जबरदस्त खेळ राहिला होता रबर बॉल मध्ये संदर्भ टीमच्या माध्यमातून. टुटू गो, 2 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या 24, 64 करायच्या होत्या, 24 झाल्या, 40 अजूनही करायच्या आहेत 8 बॉल मध्ये.
आठ बॉल 40। डॉट बॉल है नहीं आता अशोक सात बॉल मध्ये 40 होणं तर कठीण आहे मात्र बघायचं क्रिकेट आहे झालेले आहेत बऱ्याच वेळा पुन्हा रिवर्स खेळत आहेत काय बात आहे शशांक आज बरोबर रिवर्स खेळत आहेत मूड मध्ये दिसत आज स्टंपिंग सुद्धा त्यांनी खूप चांगली केली षटक संपलेलं आहे सहा बॉल मध्ये आता 39 हवे आहेत थोडं स्पीडअप करा मॅच लगेच सुरू करायची सहा बॉल 39 स्पीडअप करा थोडं फास्ट फास्ट कारण की आपण बक्षीस वितरण सोहळा सुद्धा आहे आमचे मान्यवर मुकेश दादा पाटील सुद्धा उपस्थित आहेत ग्रामस्थ मंडळ जुनी डोंबिवली अरुण येत आहेत अरुण भोईर गोलंदाजी करण्यासाठी विक्रम भोईर यांचे बंधुराज एक बंधुराज गोलंदाजी करतोय एक बंधुराज फिल्डिंग करतोय पाच बॉल मध्ये 38 करायचे आहेत जेव्हा जेव्हा बळू श्रद्धांजली स्पर्धा होते ना या मैदानामध्ये तेव्हा ज्यावेळी आपण त्या बंगल्यावरती कार्यसम्राट व्यक्तिमत्व रामदास पाटील यांचा कटआउट पाहतो आणि मुकेश दादा खूप बक्षीस लावतात त्या कटआउटला हिट केल्याने 11,000 15,000 21,000 सुद्धा आम्ही पाहिले होते आणि बरेचसे खेळाडू पटकावतात सिद्धू भोईर नागावचे त्यांनी 11,000 पारितोषिक पटकावलं होतं ते धावा आता घेत का नाही आहेत कारण की किती धावाने आपण पराभूत होतो ही मार्जिन पाहणं गरजेचं आहे कारण दोन वेळा संदपने बळू पराभूत केलं होतं चिकनघरला आणि आता अखेर तिसऱ्यांदा कुठे यश मिळेल मला वाटतं टीम चिकनघरला कारण कालचा दिवस त्यांच्यासाठी खूप चांगला गेला आणि तोच दिवस आजही पाहायला मिळाला हरेश केरे या मॅचमध्ये सुद्धा नाबाद राहिले 251 रन 31 षटकार आणि इथे द्वारकानाथ मामा झेल घेतील का आणि सुरेख झेल टाळ्या उद्या एक लेजंड क्रिकेटर द्वारकानाथ मामा 60 पेक्षाही जास्त वय त्यांचं मात्र आजही खूप चांगली फिल्डिंग ते करतात जबरदस्त बघा हरेश केने सुद्धा त्यांचं कौतुक करतायत आणि सर्वांनीच टाळ्या वाजवल्या या झेलसाठी जबरदस्त झेल शशिकांत पाटील येतात बघा एका षटकारासाठी 500 असतील विनोद पाटील यांच्याकडनं बॉल किती राहिलेत 3 बॉल आहेत संधी असेल शशिकांत पाटील यांच्याकडे 2 बॉल आहेत दोन चेंडू आहे माफ करा शशिकांत पाटील आलेत नवीन फलंदाज 2 षटकार मारले तर नितीन पाटील यांच्याकडे सुद्धा नितीन म्हात्रे यांच्याकडे सुद्धा 500 आहेत बघा चला शेवटचा षटकार मारला तरी 500 शशिदादांना बॅटिंग भरपूर दिवसाने मिळाली 500 आहेत बघा एसपीकडनं सुद्धा नाही 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 500 मिळणार नाही आणि टाळ्या वाजूया एकदा आपण चिकनघर 40+ संघ ठरलाय श्रद्धांजली चषकचा चॅम्पियन आणि रनर अप संघ ठरलाय तो दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान डीजे डीजे होता स्वाभिमानी असा हा धर्म वीर मनात साऱ्यांच्या करून गेला घर मनात साऱ्यांच्या करून गेला घर मनात साऱ्यांच्या करून गेला घर चमत्कार्यात नियमित झाला मोर दिन दुपल्यांचा होता तो आधार दिन दुपल्यांचा